बोर्ड SSC राहणार, माध्यम मराठी राहणार किंवा सेमी इंग्लिश राहणार, CBSEचा अभ्यासक्रम याच्यामध्ये ज्या परीक्षा होतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, त्याला CBSEचा अभ्यासक्रम असतो. तो जर अभ्यासक्रम आपली मुलं शिकली तर नॅचरली त्यांना मदत होईल, ते अधिक ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतील. आणि दुसरं, आम्ही पूर्वीचं कसं होतं की बेरोजगारांचे तांडे निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था होती. आम्ही केवळ CBSEचा अभ्यासक्रम स्वीकारत नाही तर CBSEच्या पुढे जाऊन आम्ही व्यावसायिक अभ्यासक्रम कंपल्सरी करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये SSC बोर्ड आहे, परंतु पुढच्या वर्षीपासून, येत्या काळापासून CBSE पॅटर्न जो आहे तो महाराष्ट्र बोर्डाच्या शाळांमध्ये राबवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणार आहे असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत जर आपण विचार केला तर ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात, ज्या स्पर्धा परीक्षा होतात 12वीनंतर वगैरे असेल, तर त्या स्पर्धा परीक्षांमध्ये येणारे जे काही प्रश्न आहेत, त्या स्पर्धा परीक्षांमध्ये तयार होणाऱ्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, त्या सर्व CBSE अभ्यासक्रमाच्या धर्तीवरती तयार केल्या जातात. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षांची तयारी करायला अडचण होते थोडीशी, कारण CBSEचा जो काही अभ्यासक्रम आहे तो थोडासा वेगळा आहे आणि आपला अभ्यासक्रम जो आहे तो वेगळा आहे, ही फारकत पडते. त्यामुळं मग त्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांना CBSEचा अभ्यास नंतर थोडासा करावा लागतो. तर ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलेला आहे की येत्या काळामध्ये महाराष्ट्र बोर्डामध्ये ज्या काही शाळा आहेत, आपल्या मराठी माध्यमाच्या शाळा असतील, इंग्लिश माध्यमाच्या शाळा असतील, तर या शाळांमध्ये शिकवला जाणारा जो सिलॅबस आहे तो सिलॅबस CBSE पॅटर्नचा असणार आहे, CBSEचा सिलॅबस असणार आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेला आहे. तर यासाठी नेमकी कुठली पुस्तकं असणार आहे, कुठली पुस्तकं येत्या काळामध्ये वापरली जाणार आहे, तर या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे. तर जाऊयात पुढं मित्रांनो. पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर आता हा सिलॅबस नेमका कधीपासून या ठिकाणी वापरण्यात येईल, तर बघा या ठिकाणी काही मुद्दे आहेत. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा हा निर्णय घेण्यामागचा की स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणं, म्हणजे ज्या काही स्पर्धा परीक्षा भविष्यामध्ये विद्यार्थी देत आहेत एकदा त्यांचं शिक्षण झाल्यानंतर, तर त्या स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला तयार करणं मुलांना खूप गरजेचं आहे आणि ते तयार करण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून CBSEचा अभ्यास करून मुलं भविष्यामध्ये असणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा देणार असतील तर त्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना चांगले मार्क्स मिळतील आणि ती स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी सिलेक्ट होतील. पुढचा मुद्दा आहे की पाठ्यपुस्तकांची सुद्धा नवीन आखणी तयार करण्यात आलेली आहे, म्हणजे आतापर्यंत जी पाठ्यपुस्तकं आपण वापरत होतो, जो अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमामध्ये तर बदल झालेला होणार आहे आणि त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांची एक नवीन आखणी सुरू झालेली आहे. नव्या पद्धतीनं पाठ्यपुस्तकं येतील आणि ही सगळी पाठ्यपुस्तकं असतील ती CBSEच्या अभ्यासक्रमावरती आधारित असणारी पाठ्यपुस्तकं असणार आहे. पुढचा मुद्दा आहे, पुढील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम जो आहे तो लागू करण्यात येणार आहे असं सांगितलं जातं आहे, पुढील शैक्षणिक वर्षापासून. आता मुद्दा असा आहे की सर्व, म्हणजे काय सांगितलं आहे की इथं खाली पण सांगितलं आहे की 3री ते 12वीपर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. मग पुढील वर्षापासून ही पद्धत जर लागू करण्यात आली तर सरसकट 3री ते 12वीच्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात येणार का टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार, या गोष्टीवरती अजून डिटेल्समध्ये चर्चा झाली नाही आहे की ही गोष्ट समोर आली नाही आहे. कारण डायरेक्ट जर एकाच वेळेस जर सर्वांना लागू केलं तर एका वेळेस एवढी पुस्तकं छापणं, एका वेळेस म्हणजे थोडंसं मूल्यमापनामध्ये सुद्धा गडबड होते, थोडीशी गडबड होऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित लागू करणार असतील या सगळ्या गोष्टी पुढील शैक्षणिक वर्षापासून, परंतु त्या टप्प्याटप्प्याने लागू करतील असं मला वाटतं आहे. पण 3री ते 12वीपर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे की बाबा काय अभ्यासक्रम असावा 3री ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, तो आता निश्चित झालेला आहे. त्याच्यामुळे त्या अभ्यासक्रमानुसार नवीन पाठ्यपुस्तकं लवकरच येतील, लवकर तयार होतील आणि टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता दाट आहे. ठीक आहे, आणि याचबरोबर दीपक केसरकर यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणावरती येत्या काळामध्ये जास्त भर असणार आहे. बघा, आपण म्हटलं नवे शैक्षणिक धोरण जे आहे 2020 जाहीर झालं, ते हळूहळू टप्प्याटप्प्याने लागू होत आहे आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगण्यात आली होती की शिक्षण घेत असताना व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न या व्यवस्थेचा असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर आता हे सगळे बदल येत्या काळामध्ये लवकरच होतील. यावर्षीसुद्धा एक मोठा बदल झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता 10वीची आणि 12वीची परीक्षा ही जवळपास 10-12 दिवस अगोदर, अलीकडं लवकर होणार आहे. हा एक महत्त्वाचा बदल आहे. ती लवकर का होणार? कारण नंतर 12वीच्यानंतर जे काही विद्यार्थी 12वी सायन्सनंतर ज्या काही स्पर्धा परीक्षा देतात, CET च्या असतील किंवा ज्या काही NEET च्या परीक्षा देतात 12वीनंतर वगैरे,
तर त्या परीक्षांना च्या तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून आपली 12वीची जी परीक्षा आहे ती जराशी लवकर घेण्यात आलेली आहे यावर्षी. त्याच्यामुळं काही बदल छोटे मोठे यावर्षी आपल्याला दिसून लागलेले आहेत आणि पुढच्या वर्षी आणि त्यानंतरच्या काळामध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने अनेक बदल होतील. आता हे बदल असताना सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती आहे का? सिलेबस बदलेल, अभ्यासक्रम बदलेल, अभ्यासक्रमामध्ये या सगळ्या नव्या गोष्टी येतील, व्यावसायिक शिक्षणापासून इतर आहे. परंतु त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील शिक्षकांनासुद्धा तितक्या प्रमाणामध्ये तयार करणं खूप गरजेचं आहे. शिक्षकांना त्या पद्धतीचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत शेवटी महाराष्ट्रातले सर्व शिक्षकच पुढे जाऊन करणार आहेत. त्यामुळं त्या दृष्टीनेसुद्धा एखादा प्लॅन सरकारनं करणं गरजेचं आहे, कारण अभ्यासक्रम बदलल्यामुळं सगळ्या गोष्टी बदलतील असं नाही आहे. तर जो अभ्यासक्रम बदलेल त्या अनुषंगाने आपले शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांना तयार करणंसुद्धा एक मोठी जबाबदारी असणार आहे आणि एक मोठं ध्येय असणार आहे येत्या काळामध्ये, असं मला या ठिकाणी वाटतंय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. एकंदरीत तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.